ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 21 जून रविवारच्या दिवशी 2020 या वर्षातील पहिले आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण दिसून येईल। सूर्यग्रहण म्हटलं की अनेक तंत्रमंत्र विद्या शिकलेले लोक अनेक प्रकारचे ज्योतिष उपाय आणि टोटके करतात। मित्रांनो, टोटका म्हटलं की अनेकजण घाबरतात, मात्र लक्षात घ्या, टोटका म्हणजे अत्यंत साधा सोपा उपाय की ज्यासाठी कोणत्याही विशेष सामग्रीची गरज लागत नाही आणि जो उपाय हा शीघ्र फलदायी असतो। 21 जून रविवारच्या दिवशी 2020 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण घडून येत आहे की जे दीर्घकाळ चालेल। होय, दीर्घकाळ चालणारे अशा प्रकारचे हे मोठे सूर्यग्रहण आहे। आणि मित्रांनो, या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपण आपल्या जीवनातील समस्यांचा अंत करण्यासाठी एका लिंबाचा हा एक छोटासा टोटका अवश्य करा। तुम्हाला लिंबू म्हणजे लेमन अवश्य माहीत असेल। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये तंत्रमंत्र विद्येमध्ये ज्या प्रकारे लवंगेचं महत्त्व आहे, तर लवंग प्रमाणेच लिंबाचं सुद्धा तितकंच महात्म्य आहे। जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये यश मिळत नसेल, नोकरी प्राप्त होत नसेल, जॉब मिळत नसेल, तुम्ही खूप मेहनत करताय मात्र नोकरी व जॉब मिळत नाहीये, किंवा तुम्ही जो व्यवसाय करताय, उद्योगधंदा करताय, त्याला कुणाची तरी नजर लागलेली आहे, हा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, बऱ्याचदा आपल्या हातून नकळत कुणाचा तरी अपमान होतो, कुणाचं तरी नुकसान होतं आणि मग ती समोरची व्यक्ती आपल्याला हाय देते, त्या व्यक्तीची हाय आपल्याला लागते, किंवा त्या व्यक्तीने दिलेले शाप किंवा त्या व्यक्तीची जी बद्दुआ असते ती आपल्या प्रगतीमध्ये अडथळा बनते। तुमच्या नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे, तुमच्या भाग्यात जे लिहून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला प्राप्त होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात। मित्रांनो, ही बद्दुआ दूर करण्याचं काम, ही जी हाय लागलेली आहे, ही हाय दूर करून तुमचा उद्योग व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि तुमची एकंदरीतच प्रगती साध्य करण्यासाठी हा एका लिंबाचा छोटासा टोटका 21 जून सूर्यग्रहणाच्या रात्री आपण अवश्य करा। मित्रांनो, हाच उपाय आपण सूर्यग्रहणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 20 जून शनिवारच्या दिवशी, अमावस्येचा दिवस आहे, या अमावस्येच्या रात्री सुद्धा करू शकता। मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर आपल्याकडे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होतील। थोडक्यात काय, तर पैसा येण्याच्या अनेक वाटा निर्माण झालेल्या तुम्हाला दिसून येतील। हा उपाय कसा करायचा आहे? मित्रांनो, यासाठी आपण स्वच्छ स्नान करावं, स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, एक लिंबू घ्यावं, हे लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, या लिंबावरती कुठेही डाग असता कामा नयेत, तुम्ही हिरवं किंवा पिवळ्या रंगाचंही लिंबू घेऊ शकता। तर असं लिंबू घेतल्यानंतर ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे। जर सुतक काळ सुरू झालेला असेल, मित्रांनो सुतक काळ म्हणजे काय, तर ग्रहण सुरू होण्यापूर्वीच त्या ग्रहणाचे सुतक लागतात। तर 21 जून रविवारच्या दिवशी जे सूर्यग्रहण घडून येत आहे, मित्रांनो या सूर्यग्रहणाचा कालावधी हा 21 जूनच्या सकाळी 10:20 ते दुपारी 1:49 हे सूर्यग्रहण चालेल। मात्र या सूर्यग्रहणाचे जे वेध आहेत किंवा जे सूतक आहे, ते 12 तास अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी शनिवारी 20 जून रात्री 9:52 या ग्रहणाचं सूतक लागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर हे सूतक लागलेलं असेल, तर आपण आपल्या देवघराची कवाडं बंद करा किंवा देवघर हे स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा। तर अशा या मंदिरासमोर, मग ते मंदिर खुलं असो किंवा झाकलेलं असो, या आपल्या देवघरासमोर आपण हे लिंबू ठेवायचं आहे। हे लिंबू ठेवल्यानंतर मनोभावे हनुमान चालीसाचा पाठ आपण करायचा आहे। लक्षात घ्या, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या समस्या आहेत, त्या व्यक्तीने स्वतः हा उपाय केला तरीही चालेल, किंवा त्या व्यक्तीसाठी इतर घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरीही चालू शकतं। तर हनुमान चालीसाचा आपण केवळ 1 वेळा किंवा 11 वेळा अगदी मनोभावे पाठ करायचा आहे। आणि मित्रांनो, त्यानंतर हा पाठ संपल्यानंतर उजव्या हातात हे लिंबू घेऊन आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा ते वारायचं आहे। ज्या व्यक्तीला ही बाधा झालेली आहे, ज्या व्यक्तीवरती तुम्हाला वाटते की काहीतरी अनपेक्षित गोष्टी ज्या व्यक्तीच्या बाबतीत घडत आहेत, त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा हे लिंबू वारायचं आहे। आणि त्यानंतर या लिंबाचे बरोबर 4 भाग करायचे आहेत। हे 4ही भाग आपण आपल्या उजव्या हातात ठेवून
एखाद्या चौकात की ज्या ठिकाणी चार रस्ते फुटतात त्या चौकात आपण जायचंय, किंवा एखाद्या सुनसान ठिकाणी जायचंय. जर तुमच्या जवळपास चौक नसेल तर अशा ठिकाणी, अशा स्थळी आपण जायचंय ज्या ठिकाणी कोणत्याही मनुष्याचा वावर नसावा, माणसाचा वावर नसावा. त्या ठिकाणी जाऊन आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. आणि पहिला जो तुकडा आहे लिंबाचा तो आपण पूर्व दिशेला फेका, दुसरा तुकडा हा दक्षिण दिशेला फेकायचा आहे, तिसरा तुकडा पाठीमागे म्हणजेच पश्चिम दिशेला, आणि शेवटचा तुकडा उत्तर दिशेला फेकून आपण सरळ आपल्या घरामध्ये परत यायचं आहे. परत येताना चुकूनही आपण पाठीमागे पाहू नका. मित्रांनो, घरात आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवा किंवा स्नान केलं तरीही चालेल. आणि पुन्हा एकदा आपल्या देवघरासमोर बसून मनोभावे हात जोडून आपण आपले जे इष्टदेव आहेत किंवा हनुमान आहेत यांना आपल्या जीवनातील या समस्या दूर करण्याची विनंती करायची. मित्रांनो, हा अत्यंत साधा सोप्पा मात्र तितकाच प्रभावशाली तोडगा आपणही अवश्य करा. सूर्यग्रहण आहे, 21 जूनचा दिवस आहे. आपण आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री हा उपाय करू शकता, किंवा या सूर्यग्रहणाच्या रात्री सुद्धा आपणास हा उपाय करता येईल. तर मित्रांनो, आपल्यावरती भगवंताची निस्सीम कृपा बरसत राहो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. ओम नमो नारायणा.